खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील मोफत आरोग्य व रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पाटण तालुक्यातील पानेरी येथील गव्याच्या कळपाकडून 4 शेतकऱ्यांच्या भात शेतीचे नुकसान. कराड तालुक्यातील मालकापूरच्या भागीरथी पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम 8 वर्ष विविध ठिकाणी करत आहेत वृक्ष लागवड. कराड उत्तरचे युवा नेते दहिशील कदम यांचा मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश. सातारा नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेंच्या विद्यार्थ्यांसाठी मैदान विकसित करण्याबाबत राष्ट्रीय उत्सव मंडळातर्फे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सातारा शहरातील गणेशोत्सवानिमित्त 29 ऑगस्टला कामगारांचे वेतन देण्याची अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची जिल्हा रुग्णालयाकडे मागणी. विधान भवनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची अधिवेशनात मागणी. सातारा शहरालगत असलेल्या तामजाई नगर येथे घोरपडे बेकरीत गॅस सिलेंडरच्या भडक्याने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सातारा तालुक्यातील कास परिसरातील आटळी येथे गव्याच्या झुंडीने शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान. गव्याचा बंदोबस्त करण्याची होत आहे मागणी. हिंदुत्व संघटनेकडून मान तालुक्यातील म्हसवड परिसरातील दुर्लक्षित धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करण्यात आला. हेप्टॅथलॉन क्रीडा प्रकारात खंडाळा तालुक्यातील कासुर्डी गावची सुकन्या संपदा ढमाळ हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदकाची ठरली मानकरी. सातारा तालुक्यातील कास पठार परिसरातील बांधकामे अधिकृत करण्याबाबत कास परिसरातील हॉटेल व्यावसायिकांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सातारा जिल्ह्यात आज जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 5 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली. सातारा शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नग्न अवस्थेत युवकाचा धिंगाणा पोलिसांनी शासकीय रुग्णालयात केले दाखल. सातारा शहरातील सदर बाजार येथील एकासह त्याच्या मित्रांना नोकरीचे आमिष दाखवून 11 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वटवट सावित्री नाटकाला 4 प्रथम क्रमांक. सातारा जिल्ह्यातील गोंदावले येथील नाट्य महोत्सवात विजेत्याचा करण्यात आला सन्मान. वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण घटेल पोलीस उपनिरीक्षक अरविंद माने यांचे महाबळेश्वर येथे प्रतिपादन. सातारा शहरात लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू. ठिकठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरू. बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच वर्दळ वाढली. गणपती मूर्ती व गौरीच्या स्टॉलवर नागरिकांची होऊ लागली गर्दी. महाबळेश्वर तालुक्यातील सौदरी गावात चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळीचा कट ग्रामस्थांनी उघडकीस आणला, मात्र चोर पळून जाण्यात यशस्वी. चोरीसाठी वापरण्यात येणारी गाडी व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात ट्रक चालक केबिनमध्येच अडकून राहिला. तब्बल तासभर अडकलेल्या चालकास बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवावी लागली. पोलिसांच्या सहाय्याने क्रेनने चालक बाहेर काढून त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मान तालुक्यातील म्हसवड येथील मानगंगा नदी पात्रातून सुरू असलेली चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर म्हसवड पोलिसांनी केली कारवाई. या कारवाईत एक पिकअप व पाऊन ब्रश वाळू असा सुमारे 2 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. सह्याद्री साखर कारखाना लिमिटेड यशवंतनगर पुरस्कृत ज्योतिर्लिंग सहकारी पाणीपुरवठा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सातारा जिल्ह्यात कोविडमुळे एक व दोन्ही पालक गमवलेल्या बालकांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक लाभ, साहित्य, वसतिगृह शुल्क यासाठी 180 बालकांच्या बँक खात्यात बालक न्यायनिधी अंतर्गत प्राप्त झालेला निधी रक्कम 12,73,716 रुपये तात्काळ जमा करण्याचा निर्णय सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशे यांनी घेतला. सातारा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र सातारा यांच्या वतीने 29 व 30 ऑगस्ट 2022 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.